नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. हेदुटणे इथे शेतकरी बचाव समिती महाराष्ट्र मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. ए आर खान, रत्नदीप सिसोदिया, सुधीर डी चव्हाण, एकनाथ अडसूळ यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. तसेच यावेळी वंडारशेट पाटील, सुरेश जोशी, अभय जोगळेकर, महेंद्र परदेशी, रमेश हनुमंते, श्रीपाद ए भोसले, पांडुरंग एस तावरे, हनुमंत शेलार, नितेश सावंत, संदीप साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती स्थापन झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही समिती नेहमीच त्यांच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी समितीकडे नोंदणी करण्याचे आवाहन समितीच्या कार्यकारी मंडळाने केले आहे. अन्याय करणं हा गुन्हा असला तरी अन्याय सहन करणं हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे आपण लढा देऊन न्याय मिळवला पाहिजे. मला उद्घाटनाची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो, असं रत्नदीप सिसोदिया म्हणाले. त्यांच्या मुलाचा वाढदिवस सोडून ते समितीच्या उद्घाटन सोहळ्याला आले होते. त्यांचं म्हणणं होतं वाढदिवस पुढच्या वर्षी देखील येईल, पण शेतकऱ्यांसोबत त्यांच्या हक्काला न्याय मिळणारा व्यासपीठ उद्घाटन सोहळा एकदाच अनुभवता येईल. आज शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे ही वाचा फोडली गेली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, या समितीद्वारे शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे, असं वंडारशेट पाटील यावेळी म्हणाले. तुम्ही जर शेतीच लावली नाही तर अन्न पिकणार का, या वाक्यात शेतकऱ्यांना संघटित होऊन न्याय हक्कासाठी लढा देण्यास रमेश हनुमंते यांनी सांगितलं. तसंच माझा शेतकरी श्रीमंत होईल तेव्हा माझा देश आणि राष्ट्र योग्यरित्या चालेल, असंही ते यावेळी म्हणाले. अशा प्रकारे सर्व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारिणी मंडळ यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. आणि सरकार फक्त बघत राहिले नाही, सरकारकडे ह्या रोडा पेजरच्या अनेक उपनेत्या रामदास कालानी मार्फत रामदास कालानी दिलेल्या आहेत, पण त्याच्या कुठल्या प्रकारचे वाचा आजपर्यंत पुढे झालेले नाही. आता ही वाचा तुमच्या माध्यमातून जर झाली आणि तर खरोखर आमच्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळेलच. रामदास कालानीच्या स्वतःच्या त्याने उपाध्यक्ष त्याने आधीच्या जागा देऊन त्याच्या कार्यालय चालू केलेलं आहे. त्याच्या स्वतःचीच जमीन कितीतरी करोड रुपयाची गेलेली आहे. अशा अनेक लोक आहेत तर त्यांचा आज तुम्ही खरोखर तुमच्या भरताच्या समितीच्या मार्फत त्यांचं योग्य दर्शन अहवाल उठवून त्यांना फायदा करून देत घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रात शेतीकडे पेटलेला असून ह्या सरकारला कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांची जाणीव राहिलेली नाही. काल परवा आमच्या या नेवाली अजिबल पट्ट्यामध्ये साहेब सांगायचं म्हणजे अक्षरशः लोकांवर लोक पेरणी करायला गेलेले लोकांना तिथे अडवून ठेवले आणि अडवून ठेवल्यानंतर त्या लोकांनी जर लोकांना गेल्यानंतर आज बी बियाणे पेरणी तर टाईम आलेलं शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्याच्या बळजबरीत तुम्ही जमिनी घेता आणि ते जमिनी त्यांचं डांगर वगैरे त्यांना सोडून दिले का बळजबरीत मोजमजुरी चालू केल्यानंतर शेतकरी आज पोटासाठी काय करते. मेला तर त्याला तिकडे ते आत्महत्या होत आत्महत्या होत आहे. बहु शेतकऱ्यांनी ताबडतोब जाऊन इथे रोखण्याचा प्रयत्न केला आणि आज शेतकऱ्यांमुळं ज्या रिपीटेक्सच्या गोळ्या आणि दंडुकशाहीमध्ये त्यानं मालजोड केली आज शेतकरी सर्व आठवडे आहेत. हॉस्पिटलमधून जबरदस्तीने जमीन घेण्याचा प्रयत्न केला आणि सरकार आज झोपेत आहेत. अजून सरकार अजून का उठत नाही, गरिबांना न्याय कोणी द्यायचं. ह्याप्रमाणे सर्वकडे ह्या बिल्डरांनी इथे सर्वकडे थैमान घातलेला आहे. या थैमानासाठी आपण सर्व आवाज उठण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.